आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय, वेलकम. दत्ती बॅग माझ्याकडे, तुम्ही बसा गाडी. त्याची काही भी गरज नाही. गरज नाही म्हणजे मी तुमच्या सोबत कुठं भी येणार नाही. आणि तुम्ही का आला मला घ्यायला? मी हे सगळं आत्ताच्या आत्ता सुजित साहेबांना फोन करून सांगणार आहे. कधीच सुधरायची नाही ना स्वानंदी. फोन फुल चार्ज करायला काय झालं होतं? झाला ना गोड. आता एनी प्रॉब्लेम? मी काय मदत करू? काय प्रॉब्लेम आहे नेमका तुमचा? आणि तुम्हाला हे सारखं सारखं मध्ये मध्ये करायची सवयच आहे का? मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला मदत मागितली? मागितली का मदत? नाही ना. मग बस तर. आणि मला काही लागलंच तर सांगेन मी. हो, तुम्ही अजूनही इथेच उभे आहात? एकदा सांगितलेलं कळत नाही का? अ निघा. मी फक्त माझ्या साहेबांचा आदेश पाळतो. तुम्हाला हॉस्टेल पर्यंत सोडण्याची जबाबदारी माझी आणि मी आता फक्त माझी जबाबदारी पार पाडतोय. अच्छा साहेब, माझी जबाबदारी घ्यायचं काही भी कारण नाही. मी खंबीर आहे माझी काळजी करायला. निघा. तुम्हाला आधी हॉस्टेलला सोडेल मग मी जाईल. आपण निघूयात आता. फसवलेस तुम्हाला. लक्षात ठेवलं, सोडणार नाही मी. यू चीटर. मला चालायला आणि बोलायला दोन्ही भी येत. मी एकटी जाईन हॉस्टेलला. नेमका माझ्या मोबाईलला आता स्विच ऑफ व्हायचं होत. फोन चालू असता तर सुजित साहेबांनी हे सगळं कळवलं असत. कशी भी जाईन, ह्यांच्या बरोबर गाडीत बसणार नाही. रिक्षाने जाईन. नाही, रिक्षा मी आली तर पायी जाईन. पण मी तुमच्या गाडीत बसणार नाही. तुमचा गैरसमज झालाय माझ्याबद्दल. आता जे गैरसमज? अहो, योग्य समज झालाय. मी बघितलं मग अशी ती पोरगी कशी बोलत होती तुमच्याशी. अहो, फार कानपटीत मारायला आली होती ती. तुम्हीच काहीतरी केलं असणार नाही का? नाहीतर ती अशी चार चौघात वागायला का खुळी आहे? होय, बोला ना. का भडकली होती ती तुमच्यावर? आहे काही उत्तर? नाही ना. ते सगळं जाऊ द्या. मला हॉस्टेलचा पत्ता द्या.